सातारा जिल्ह्यातील ठळक बातमी। सातारा शहरातील मंगळवार पेठेत दारवाड्यावर पोलिसांचा छापा। शेंद्रे येथील अजिंक्यतारा कारखान्याच्या कर्मचाऱ्याचा सिमेंटच्या पत्र्यावरून पडून मृत्यू। सातारा शहरातील भुयारी गटारवरील रस्त्याचे पिचिंग, निकृष्ट दर्जाचे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र वाळकर यांचा आरोप। संचारबंदीच्या नियमाचे उल्लंघन करून सातारा शहरात रस्त्यावर भरत आहे भाजी मंडई। जिल्ह्यात लग्न समारंभासाठी 25 पेक्षा जास्त नागरिकांना परवानगी नाही, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आदेश। महू धरणात पडलेल्या 11 वर्षीय मुलाचा तपास सुरूच। कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरचे उद्घाटन संपन्न। YMIDC 2 बेपत्ता कामगारांपैकी 1 मृतदेह दोम कालव्यात सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू। कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे सातारा जिल्ह्यातील 35 गावांमध्ये 9 जून ते 22 जून 14 दिवसाचा कडक लॉकडाऊन। वाई शहरातील पहिल्या वॉटर ATMला नागरिकांचा चांगला प्रतिसाद। वाई तालुक्यातील मॅप्रो कोविड सेंटरला शिक्षकांनी केली 10 लाखाची मदत। महाराष्ट्रात लवकरच सत्तांतर, शिवसेना भाजप एकत्र येण्यासाठीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। खासदार उदयनराजे भोसले यांनी केला गौप्यस्फोट। पाटण तालुक्यातील कोयनानगर येथील कोविड सेंटरचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन। खंबाट की बोगदा उत्खननासाठी 32 कोटी भरा, तहसीलदारांचे ठेकेदाराला आदेश। मेडिकल कॉलेजची प्रथम वर्ष प्रक्रिया लवकर सुरू होणार, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केली कॉलेजच्या इमारतीची पाहणी। कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीतून काँग्रेस बाजूला, राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे काँग्रेसचे लक्ष। सातारा तालुक्यातील काळोशी येथे सख्या भाव आंब्याच्या वादातून कुऱ्हाडीने हल्ला। जिल्ह्यात काल जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 875 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर 1986 नागरिकांना कोरोनामुक्त झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे। असे असताना 25 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। Thank you.